नमस्कार, विया मराठी या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आपले जे पाय दुखतात, पायामध्ये यातना होतात, पायामध्ये कळ निघतात, ठणक बसते, पायातील जे स्नायू असतात म्हणजे कंबरेपासून जो खालचा भाग आहे आपला तळपायापर्यंत, ते स्नायू दुखतात, त्यांच्यामध्ये ठणक निघते, त्रास होतो. तर तो सर्व प्रकारचा त्रास बंद करण्यासाठी आज आपण या व्हिडिओमध्ये दोन परफेक्ट उपाय पाहणार आहोत. ते परफेक्ट उपायाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि अजून जर तुम्ही विया मराठी चॅनल पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर असेच नवनवीन महत्वपूर्ण व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळतील. सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ असा आहे आपला. आपले जे पाय असतात ते बऱ्याचदा कामावरून जेव्हा आपण घरी येतो तेव्हा दुखत असतात. बऱ्याच जणांचं सकाळी उठले की त्यांचे पाय दुखत असतात असं मला कमेंटमध्ये बऱ्याच जणांनी कळवलंय. तर त्यावर आधारित मी हे उपाय तुमच्यासाठी घेऊन आलोय. बघा कोणते आहेत ते उपाय. त्याआधी मित्रांनो, आपले पाय का दुखतात, याच्या मागं कोणती कारणं आहेत हे पण आपण जाणून घेऊयात. बघा मित्रांनो, पहिल्यांदा पाय दुखण्याचं कारण असू शकतं आपलं वाढलेलं वजन, किंवा मग आपण जर सतत बसून काम करत असाल, पायांची व्यवस्थित नॅचरली जी हालचाल आहे ती होत नसेल तरी पण पाय दुखतात. किंवा जर मग काही जण सतत उभं राहून काम करत असतात, त्या कारणामुळे देखील आपले पाय दुखत असतात. कधी कधी एखाद दिवशी आपल्याला बरंच चालावं लागतं, कारण चालण्याची वगैरे आपल्याला सवय नसते. एखाद दिवशी पायांवर अतिरिक्त म्हणजे चालणं आलं, जास्त श्रम झालं, तर आपले पाय त्यामुळे देखील दुखत असतात. तर अशी अनेक कारणं मित्रांनो, आपले जे पाय असतात त्या पाय असतात ते दुखत असतात. तर त्या पायांचं दुखणं बंद करण्यासाठी आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पहिल्यांदा सांगितलंच की दोन उपाय आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, त्यातला पहिला उपाय आहे, बघा, जेव्हा आपण सकाळी आंघोळ करतो तेव्हा आंघोळ करत असताना संपूर्ण पाणी म्हणजे सुरुवात आंघोळीला सुरुवात करू नका. तर पहिल्यांदा गरम पाणी घेऊन आपण तांब्याने किंवा मग आपण जे वापरतो आंघोळीसाठी पाणी घेण्यासाठी ते भांडे घेऊन आपले पाय असे सरळ करायचे, त्याच्यावर अशा एक धार लावायची. असं 2 ते 3 वेळेस जर केलं तुम्ही, पायावर अशी धार लावली, तर ते पाय जे आहे ते शेकले जातात आणि पायामध्ये असणारे जे स्नायू असतात ते रिलॅक्स होतात आणि त्यामुळे तुमचे पाय दुखणी किंवा पायाचं जे दुखणं आहे ते कमी होण्यास मदत होते. बघा, अत्यंत फ्री असा हा इलाज आहे. बरेच जण पायाचं दुखणं कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पेनकिलर्स वापरत असतात. त्यामुळे होतं काय मित्रांनो, आपल्याला त्या गोळ्या घेण्याची सवय पडते आणि मग त्याचा इफेक्ट किंवा साईड इफेक्ट जो असतो तो आपल्या बॉडीवर होत असतो. तर कुठल्याही पेनकिलर शिवाय तुम्ही तुमचं पायाचं जे दुखणं आहे ते बंद करू शकता या उपायाने. किंवा तुम्ही सकाळी अशा प्रकारे पाण्याचा, गरम पाण्याचा त्याच्यावर शेक दिल्याने, संध्याकाळी देखील अशा प्रकारे जर तुम्ही केलं तर तुमची पायदुखी जी आहे ती लवकरच बंद होणार आहे. तर अत्यंत असा साधा उपाय होता हा. त्यानंतर दुसरा उपाय आहे मित्रांनो, जर आपली पायदुखी होत असेल तर आपण करायचं काय आहे, एक खुर्ची घ्यायची, त्यावर बसायचं, आपला जो एक पाय आहे तो दुसऱ्या खुर्चीवर ठेवायचा. दुसऱ्या खुर्चीवर ठेवल्यानंतर आपला जो खाली पाय आहे त्या पायाचा अंगठा धरण्याचा प्रयत्न करायचा. यामुळे होईल काय, जे पायाचे जे स्नायू आहेत, जो पाय आपण खुर्चीवर ठेवलेला आहे त्या पायाचे स्नायू असे स्ट्रेच होतील आणि मग स्ट्रेच झाल्यामुळे ते ऍक्टिव्ह होतील आणि आपलं जे पायदुखी आहे ते थांबेल. त्यानंतर हीच कृती दुसऱ्या पायासोबत करायची आहे. त्यानंतर दुसरा पाय समोरच्या खुर्चीवर ठेवून विरुद्ध हाताने दुसऱ्या पायाचा अंगठा धरायचा आहे. म्हणजे समजा हा इकडचा पाय ठेवला असेल तर तुम्ही हा इकडचा अंगठा धरायचा. अशा प्रकारे जर तुम्ही 3 ते 4 मिनिटं हा व्यायाम केला, एक प्रकारचा व्यायामच म्हणूयात आपण, तसं जर तुम्ही 3 ते 4 मिनिटं केलं तर तुमची पायदुखी कायमची बरी होण्यास मदत होईल. मित्रांनो, माहिती कशी वाटली याविषयी कमेंटमध्ये नक्की लिहा आणि ही माहिती सर्वांना माहीत होण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल